जीवनात नेहमीच सल्ल्याची गरज नसते. कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते. एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर झिजते. काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे, मग कोणाच्या उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच. मित्र वाढले नाहीतरी चालेल, मित्र वाढले नाहीतरी चालेल, पण शत्रूची वाढ तरी करू नका. चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले आचरण हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठच असते, पण माया ममता ही त्याही पेक्षा श्रेष्ठ असते. माणसाला किती आयुष्य मिळणार आहे, कधी मृत्यू येणार आहे हा नसिबाचा भाग असतो, पण लोकांच्या मनामध्ये जिवंत राहणे हा कर्माचा भाग असतो. जीवनात माणसाने नक्कीच वाकावे, परंतु योग्य ठिकाणीच. नाही तिथे वाकले तर लोक लगेच पायदळी तुडवून मोकळे होतात. आपल्यावर जे प्रेम करतात त्यांचे कौतुक करावे. ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करावी. ज्यांनी आपल्याला दुखावले त्यांना क्षमा करावी. आणि जे आपल्याला सोडून गेलेत त्यांना विसरून जावे. भावना ह्या अगदी फिंगरप्रिंट स्कॅनर सारख्याच असतात. योग्य पद्धतीने पोहोचल्या तरच मनाला त्या अनलॉक करतात. सल्ला हे असं सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने ऐकत नाही. आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो. मन दुखावल्यावरही जी व्यक्ती तुमची तक्रारही करत नाही त्या व्यक्तीपेक्षा तुमच्यावर कोणीच प्रेम करू शकत नाही, कोणीच प्रेम करू शकत नाही. खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारखं असतं. ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधी बदलत नाही. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठ राखण काही उपयोगाची नसते. माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो. मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो. असं म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळं जग चांगलं वागतं. पण खरं सांगू, आपण जेवढं जास्त चांगलं वागू ना लोक आपला तेवढाच गैरफायदा घेतात. संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही. आयुष्याला चांगले वळण मिळण्याकरिता चांगल्या वेळेची नाही चांगल्या लोकांची गरज असते. धन्यवाद मित्रांनो, प्रिय